सनातनवर बंदी घालण्यासाठी शेवगाव येथील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, विवेक वाहिनीच्या वतीनं मोर्चा काढून शेवगाव पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळ यांना निवेदन देण्यात आलं. सनातनांवर बंदी घालण्यासाठी शेवगाव येथील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन, विवेक वाहिनी यांच्या वतीनं मोर्चा काढून शेवगाव पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना निवेदन देण्यात आलं. विवेक वाहिनी शेवगाव तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन बुलेटिन शेवगाव इथे सनातनवर बंदी घालण्याबाबत आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रम ह्या निवेदन देण्यासाठी मुंबरेट संजय नागरे, लांडे साहेब, डॉक्टर लड्डा, वैभव शिंदे, श्री किसन माने, कारभारे वीर राशिनकर, बापराव राशिनकर, कारभारे गायकवाड आणि इतर जे कार्यकर्ते इथे जे जमलेले आहेत त्यांच्या निवेदनाच्या बाबतीत आम्ही सखोल त्याच्यामध्ये कारवाई करून गुन्हेगारांनासुद्धा या याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भामध्ये या निवेदनाचा पाठपुरावा आम्ही माननीय कलेक्टर साहेब, माननीय SP साहेब यांच्याकडे हे निवेदन आम्ही योग्य त्या कारवाईसाठी आम्ही पाठवणार असून आणि याचा पाठपुरावा वरपर्यंत केला जातील याची मेगा होते. महाराष्ट्रासह देशात पुरोगामी आणि चांगला विचार सांगणाऱ्या विचारवंतांचा खून होताना दिसत आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी या सर्व पुरोगामी विचारवंतांना संपवण्याचे काम सनातन सारख्या दहशतवादी संघटनेनं केलेले. या तीनही विचारवंतांच्या खुणा सनातनांचे साधक आणि सनातन संघटना अग्रेसर असून पुढील काळात देशाला या सनातन विचारापासून खूप मोठा धोका आहे. त्यामुळे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी यांच्या खुणाचा तपास करून सनातन संघटनेवर त्वरित बंदी घालावी. या निवेदनावर संजय नांगरे, सुभाष लांडे, वैभव शिंदे, भगवान गायकवाड, संदीप इथापे, रोहिदास गीते, शुभम मुटकुळे, गोरख वाघमारे, सुहास भालसिंग यांच्या सह्या आहेत. आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने सनातनवर बंदी घालण्याचं या ठिकाणी निवेदन माननीय पोलीस निरीक्षक साहेब व तहसीलदार साहेब यांना देण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं या देशात आजची सत्ता आलेली ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीला गोळ्या घातल्या आणि त्या गोळ्या घातलेल्या नथुराम गोडसेला या ठिकाणी देव मानण्याचं आणि नथुराम गोडसेची पूजा करण्याचं काम करणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि या सरकारच्या काळात कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना या पुरोगामी विचारांच्या विचारवंतांचा या ठिकाणी गोळ्या घालून खून करण्यात आला. खऱ्या अर्थानं हे गोळ्या घालण्याचं खून गोळ्या घातल्यानं या लोकांचे विचार संपलेले नाहीत, परंतु या सनातनच्या साधकांनी या ठिकाणी ईमेल सोडून मेसेज करणं, एकमेकाला पिस्तूल मागवणं, एकमेकाला विचारांचं या ठिकाणी देवाणघेवाण या खुनांच्या संदर्भात केलेली आहे, याचा तपास या ठिकाणी चालू आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत या हत्या एकाच शस्त्राने आणि एकाच पद्धतीने झालेल्या आहेत असं जवळजवळ निष्पन्न झालेलं आहे. आणि जे आरोपी डॉक्टर दाभोळकरांच्या संदर्भामध्ये जे खुनी पकडलेलं आहे तावडे नावाचे वीरेंद्र तावडे त्यांची चौकशी केली असता सनातन संस्थेवर संबंध जे काही जो तपास सुरू आहे ते सनातन संस्थेमधले जे साधक आहेत याच्या खून खटल्यामध्ये प्रामुख्याने आहेत असं जवळजवळ सिद्ध झालेलं आहे. म्हणून सनातन संस्थेने यापूर्वीसुद्धा जो मडगाव बॉम्बस्फोट झालेला आहे त्यातील आरोपी हे या संबंध या खटल्यामध्ये ते आहेत. पानसरे, दाभोळकर आणि कलबुर्गी या तिघांचे खून या सनातनवाद्यांनी केलेले असल्यामुळं आणि यापूर्वीसुद्धा अनेक सबळ पुरावे सनातनचे विरुद्ध आलेले असल्यामुळं शासनाकडे वेळोवेळी आम्ही मागणी केली आहे की ही जी सनातन संस्था जी आहे या सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं जे पानसरे, दाभोळकर आणि कलबुर्गीला मारणारे सनातनी धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवून जिवंत माणसाला मारतात, ही माणसं समाजासाठी काहीतरी कार्य करत होते, आम्ही हे कळते पुरुष गमावलेत आणि याच्यामध्ये सर्व सनातनचे साधक सापडलेले आहेत, त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे की यावेळी संभाजी ब्रिगेडचे रिजवान शेख यांनी पाठिंबा जाहीर केला. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी संदीप देहडराय, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शेवगाव.